वर्धा येथील पुलगाव भांडार कॅम्प मधील जवानाने पत्नीची कौटुंबिक वादातून गोळी मारून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःला सुद्धा गोळी मारून आत्महत्या केल्याचा संशय, अशी माहिती पुलगाव पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार केल्या जात आहे. रात्री 2 वाजताची ही घटना असून पत्नीचा जागीच तर जवानाचा पहाटे 6 वाजता सावंगी मेघे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृतकांचे नाव अजय कुमार सिंग आणि प्रियंका सिंग आहे. या दोघांचे 1 वर्षा अगोदर विवाह झाला होता. ती प्रेग्नेंट असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. यांचे नातेवाईक बिहार मधील आहेत. यापुढील तपास पोलीस करीत आहेत. तो जवान होता अजय कुमार सिंग आणि त्याची पत्नी राहत होती प्रियंकी कुमार. हे दोघंच राहत होते. त्यांना मूल बाळ नाही. गेल्या वर्षीच लग्न झालं त्यांचं. रात्री तिची त्यांच्या गोळी लागली दोघांना पण. आपसामध्ये दोघंच घरामध्ये होते. तिला मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दोघांना नेलं तर ती जागेवरच मरण पावली होती. आणि अजय कुमार याला इथं सावंगी हॉस्पिटलला रेफर केलं होतं. तो अनकॉन्शियस होता आणि सकाळी 6:40 वाजता तो मरण पावला. दोघं पतीमध्ये ते थोडंसं डिस्प्यूट होतं अशी प्राथमिक माहिती आहे. आणखी तपास चालू आहे. घरच्या नातेवाईकांना कळवले होते. प्रॉपरचे भोजपूर जिल्हा भोजपूरमधले आहेत, बिहारमधले आहेत. येत आहेत. आल्यानंतर पुढील तपास होईल. सध्या इथं तिच्याकडे 2 गोळ्या आहेत आणि तिच्या 1 गोळी.